ऐन गर्दीच्या वेळी बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान रेल्वे पोलिसांनी मोठ्या हिमतीने रेल्वे ट्रॅकमधून पळणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं. ही घटना घडली तेव्हा चौघ जण उपस्थित होते. पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. हे चौघेही आरोपी रेकॉर्डवरील असल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार करणाऱ्या विकास पागरे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडल्याने स्थानकावरील सुरक्षेच्या संबंधी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने प्रवाशांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. फायरिंगची घटना घडली, संपूर्ण माहिती काय आहे सर? यामध्ये 4 होते, त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली होती. काय त्यांच्या काय बॅकग्राऊंड आहेत का आणि कसं? चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतला आहे त्याच्यावर 2 गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहेत, 1 आणि 2 गुन्हे उल्हासनगरला दाखल. प्राथमिकमध्ये काय असं माहिती समोर आलं का सर? प्राथमिक पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन हे फायरिंगमध्ये झालं. कुठे किती फायरिंग केली होती? किती? 2 राऊंड फायर केली आहे.